आपण बघत होतो परमोटेशन अँड कॉम्बिनेशन परमोटेशन अँड कॉम्बिनेशन आपण आतापर्यंत काय बघितलं की सिटिंग अरेंजमेंट कशी कर करायची नंबर वेज ना म्हणजे डिफरंट ऑप्शन कसे येतात ज्याच्यामध्ये नंबर म्हणजे चार पा, चार पाच नंबर दिलेले आहेत आपल्याला दिजीट, दिजीट तर त्याच्यापासून थ्री डिजिट फोर डिजिट जर नंबर बनवायचा असला तर कसा बनवता येईल जर त्या नंबरमध्ये झिरो असला तर ते कसं बनवायचं परत आपण बघितलं होतं काही एन फॅक्टोरियल जर असला तर त्याला कसं सॉल्व करायचं कशा पद्धतीने लिहू शकतो किंवा एन फॅक्टोरियल ओके आज आपण बघणार आहोत परमोटेशनसाठी एक साईन वापरतात पी राईट तर मग याच्यानुसार एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे याला जनरली असं लिहितात एन पी आर परमोटेशनची डेफिनेशन काय लिहून घ्या लागलं ला तर परमोटेशन परमोटेशन आता <coughs> याची डेफिनेशन काय अ परमन्ट अपर्मोटेशन इच अँड अ परमोटेशन इज अँड अरेंजमेंट एक अरेंजमेंट पण कशी येते इन अ डेफिनेट ऑर्डर इन अ डेफिनाईट ऑर्डर म्हणजे एका फिक्स ऑर्डर मध्ये एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये म्हणजे कसं एका ठराविक क्रमाने अरेंजमेंट असती तिला आपण डेफिनाईट ऑर्डर म्हणतो राईट ऑफ नंबर म्हणजे आता पण ही अरेंजमेंट कशाची आपण बघितलं की ती अरेंजमेंट कशी पाहिजे परमोटेशन काय एक अरेंजमेंट आहे आणि ती अरेंजमेंट कशी डेफिनाईट म्हणजे एक फिक्स अरेंजमेंट आहे एक स्पेसिफिक अरेंजमेंट आहे म्हणजे ठराविक अरेंजमेंट आहे पण मग कशाची ती अरेंजमेंट definite order of a number of objects <laughs> taken same some taken some or all, all. अ परमोटेशन काय एक अरेंजमेंट आहे इज अँड अरेंजमेंट पण कशी अरेंजमेंट एक डेफिनाईट ऑर्डर मध्ये अरेंजमेंट असली तर त्याला आपण परमोटेशन म्हणतो पण ते डेफिनाईट ऑर्डर म्हणजे कसं स्पेसिफिक ऑर्डर मध्ये पाहिजे एका ठराविक ऑर्डर मध्ये फिक्स ऑर्डरमध्ये जी अरेंजमेंट आहे ती असते परमुटेशन पण अरेंजमेंट कशाची ती नंबर ऑफ ऑब्जेक्ट टेकन म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स कोणते ऑब्जेक्ट्स घेऊ शकतो आपण चेअरचा चा एक्झाम्पल बघितलं ना त्याला मी खाली समजावतो कशा पद्धतीनं परमोटेशन मध्ये किंवा सम म्हणजे त्या ऑब्जेक्ट पैकी आपल्याला काही पाच डिजिट दिलेले असतात तर मग आपण पाचच्या पाच डिजिटचं सुद्धा अरेंजमेंट घेऊ शकतो किंवा त्यापैकी सम म्हणजे कसं तीन डिजिटचं अरेंजमेंट बघत होतो आपण मग आपण पाच चे पाच डिजिट अरेंज करू शकतो किंवा त्यापैकी तीन डिजिट अरेंज करू शकतो दोन डिजिट अरेंज करू शकतो एका डेफिनेट ऑर्डर मध्ये आणि सिंगल डिजिटही अरेंज करू शकतो राईट सिंगल डिजिट अरेंज करायचा काही प्रश्नच नाही कोणता हे किंवा ऑप्शन जेवढे आहेत तेवढेच त्याचं परमोटेशन येतं चार फोर डिजिट अरेंज करू शकतो फाईव्ह पैकी म्हणजे जे नंबर घेतोय त्यापैकी आपण कंप्लीट नंबरचंही परमोटेशन करू शकतो किंवा त्यापैकी काही म्हणजे पाच डिजिटचा नंबर आहे त्याच्यापैकी आपण तीन डिजिटचा नंबर बनवू शकतो डेफिनाईट याला म्हणतात परमोंटेशन त्याच्यावर एक्झाम्पल बघूया आपण फर्स्ट एक्झाम्पल काय घेतलं होतं सुरुवातीला आपला समजा पाच चेअर त्याच्यात वन टू थ्री फोर फाईव्ह राईट चेअर नंबर वन चेअर नंबर टू चेअर नंबर थ्री चेअर नंबर फोर चेअर नंबर फाईव्ह हे झाले आपल्या पाच चेअर्स आणि स्टुडंट आहेत आपल्याकडे तीन थ्री स्टुडंट वन टू आणि थ्री तर मग याला अरेंजमेंट करण्यासाठी आपण काय करतो आधी असे तीन जागा करून घेतो तीन स्टुडंट आहेत तर मग त्यासाठी तीन जागा तर मग आता ज्यावेळेस फर्स्ट स्टुडंट जाईल क्लासमध्ये त्यावेळेला बसण्यासाठी किती जागा आहेत म्हणजे किती चेअर्स मोकळे आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह या पासपैकी तो कोणत्या याच्यावर बसू शकतो राईट त्याच्यामुळे आपण काय ऑप्शन घेतो फर्स्ट फर्स्ट जागेसाठी म्हणजे फर्स्ट जागेसाठी ऑप्शन किती आहेत आपल्याकडे पाच ऑप्शन आहेत ज्यावेळेस सेकंड स्टुडंट जाईल समजा तो याच्यावर बसला हे ऑप्शन तर कट झालं तर आता ज्यावेळेस सेकंड स्टुडंट जाईल हावाला याचं काम झालंय आता हावाला एंट्री करतोय सेकंडवाला तर याच्याकडे ऑप्शन किती आहेत याच्यावर बसलाय म्हणजे हे ऑप्शन कट झालं आपल्याकडे उरले किती ऑप्शन वन टू थ्री फोर चार ऑप्शन आहेत म्हणजे ज्यावेळेस सेकंड स्टुडंट क्लासमध्ये जाईल त्याच्याकडे फोर ऑप्शन राहतील चेअरवर बसण्यासाठी आता समजा हा आला आणि इथं बसला दोन चेअर फिक्स झाल्या उरल्या किती तीन चेअर्स उरल्यात तर मग ज्यावेळेस थर्ड स्टुडंट जाईल त्यावेळेस त्याच्याकडे बसण्यासाठी किती ऑप्शन राहतील वन टू थ्री म्हणजे थर्ड फोर्थ आणि फिफ्थ चेअरवर तो बसू शकतो म्हणजे त्याच्याकडे उरल्या फक्त थ्री ऑप्शन कारण दोन चेअर्स आधीच गेलेले आहेत म्हणजे तिसऱ्या स्टुडंटकडे ऑप्शन किती आहे थ्री मग याचं टोटल नंबर ऑफ ऑप्शन किती आलेत आपल्याकडे फायटू फोर ट्वेंटी ट्वेंटी इंटू थ्री सिक्स्टी सिक्स्टी नंबर ऑफ ऑप्शन राईट सिक्स्टी वेज नाही हे स्टुडंट बसू शकतात पण मग आता याला कसं करणार शॉर्ट मध्ये का मग काय करणार परमोटेशन कसं करणार पी पीएस लिहून घेणार राईट आणि इथं म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत आपल्याकडे बसण्यासाठी वन टू थ्री फोर फाईव्ह चेअर्स आहेत म्हणजे म्हणजे फाईव्ह याला एन पी आर असं लिहितो राईट तर एन पी आरचा च काय बघा आधी काय करायचं एन फॅक्टोरियल घ्यायचा हा जो वरचा आहे ना इथला राईट हा एन लिहिला आहे ना आपण तर याचा एन फॅक्टोरियल घ्यायचा राईट आणि खालच्या बाजूला एन मधून हा आर मायनस करून टाकायचा एन मायनस आर मायनस करायचा आणि त्याचा फॅक्टोरियल घ्यायचा हे बघा आपण काय लिहितो एन पी आर आता एन वर आहे यांला वर ठेवून द्यायचं वरच्या बाजूला न्युमरेटरमध्ये राईट आणि आता काय करायचं एन आणि आर यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे वजाबागी करायची आणि त्यांचा एक फॅक्टर घेऊन टाकायचा हे झालं आपला एन पी आर हा आपला फॉर्म्युला राहतो राईट एन पी आर साठी हा लिहून घ्या आणि नोट्स पाठवायचा हो एक दोन मुलंच नोट्स पाठवतात बाकीचं काही बघतात की नाही हे पण कळत नाही व्ह्यूज तर बरेच चालेल राहतात पण कोण बघतात कोण नाही हे त्याच्यावर दिसत नाही ना ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांनी नोट्सही पाठवा आणि आय वॉस्ट म्हणजे आय वॉस्ट किंवा मी बघितलं असं टाकू शकता तुम्ही मला एक तर ग्रुपवर टाका नाही तर त्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये टाका नाहीतर मला तरी टाकत जा पर्सनली तुम्हाला जसं लागलं तसं टाकू शकता आता कळालं एन वर एन इथं घेऊन टाकला राईट मग काय करणार एन मायनस आर या दोन इंची वजाबाई खालच्या बाजूला घेऊन टाकणार आणि दोन इंच फॅक्टरी घेणार आता इथं एन काय असतो जे नंबर ऑफ टोटल ऑप्शन आहेत ना आपल्याकडं म्हणजे टोटल हे म्हणजे आता पाच वड आहेत तर पाच इथे येणार आपल्याकडे पाच चेअर्स आहेत ना तर फाईव्ह इथं घेणार नंतर पी लिहून घेणार आणि स्टुडंट किती आहेत किती पद्धतीनं अरेंजमेंट करायची आपल्याला तीन पद्धतीचा अरेंजमेंट करायची राईट आपल्याकडे टॅस थ्री डी होत्या तर थ्री पद्धती तीन पद्धतीचा अरेंजमेंट करायची म्हणून खाली थ्री पाच साठी तीन पद्धतीचं अरेंजमेंट करायची मोठी संख्या वर आणि छोटी संख्या खाली हे पण तुम्ही ध्यानात ठेवू शकता कधीच असं नाही होत का मोठी वर आहे आणि म्हणजे छोटी संख्या आहे आणि मोठी संख्या खाली असं कधी नाही होत जर तुमच्या काही लक्षात नाही राहिलं की इथं कसे तर जी मोठी संख्या असेल तिला वर लिहून टाकायचं आणि जी छोटी संख्या असेल तिला खाली लिहून टाकायचं झालं का याच्यामध्ये हे बघा एन जो आहे ना हा एक तर आर पेक्षा मोठा राहील किंवा इक्वल राहील हे साईन माहिती आहे ना एन हा इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन आर आता साईन बघा तुम्ही हे कशाचं आहे साईन आता ए दिलाय आपल्याला A, B. Right. ए बी त्याला कसं म्हणणार ए इज ग्रेटर दॅन बी राईट ए इज ग्रेटर दॅन बी कारण एकडं मोठं तोंड राईट एकडं दोन मोठं आहे हे दोन मोठं तोंड कोणाकडे ए तर मग ए इज ग्रेटर दॅन बी आता याला काय म्हणणार ए आता तोंड मोठं कोणाकडे बी राईट तर मग आपण काय म्हणू शकतो बी इज ग्रेटर दॅन ए पण आज पण आपला सुरुवात कधी कधी काय करतो नेहमी लेफ्ट करून राईट करून लिहितो राईट या पद्धतीनं तर मग तुम्ही बी इज ग्रेटर दॅन ए म्हणलं तरी चालतं पण जनरली आपण काय म्हणतो ए इज एकडं कोणतं तोंड आलं लहान तोंड म्हणजे लेस दॅन ए इज लेस द्यान, B, लेस द्यान लेस द्यान। लेस द्यान बी ए, लेस दॅन का कारण इकडं कोणतं तोंड आलंय तोंड मग इज लेस दॅन बी काय दिलं आपल्याला ए इज लेस दॅन बी म्हणजे ए इकडं कोणतं तोंड आहे लहान तोंड राईट म्हणजे लेस जिकडं ज्याच्याकडे लहान तोंड तो लहान आणि ज्याच्याकडे मोठं तोंड तो मोठा राईट लहान तोंड इकडे म्हणजे ए हा बी पेक्षा लहान आहे आणि याचा अर्थ काय होतो बी हा एपेक्षा मोठा आहे म्हणजे ए इज लेस दॅन बी आणि यालाच आपण काय म्हणू शकतो बी इज ग्रेटर दॅन ए राईट याला दोन्ही पद्धतीने आहेत इथं कसं आपण म्हणतो याच्याकडे मोठं तोंड कोणाकडे एकडं मग आपण काय म्हणणार ए इज ग्रेटर दॅन बी आणि अजून काय म्हणू शकतो बी इज लेस दॅन कारण याच्याकडे लहान तोंड आहे बी इज लेस दॅन ए आता थर्ड ए इक्वल्स टू बी याचा अर्थ काय होतो ए इज इक्वल टू बी म्हणजे दोन्ही सेम आहेत दोन्हीचे व्हॅल्यू सेम आहेत ए आणि बी बरोबर आहेत राईट right? दोन्ही मध्ये फरक नाहीये दोन्हीचे व्हॅल्यू एकच आहे म्हणजे आठ इज इक्वल टू एट इज इक्वल टू एट नाईन इज इज इक्वल टू नाईन म्हणजे दोन्हीचे व्हॅल्यू सेम आहेत इज इक्वल टू जर साईन असलं तर आणि याचं काय होतं ए इक्वल टू इज नॉट इक्वल टू याला काय म्हणतात या साईडला काय म्हणतात इज नॉट इक्वल टू ए इज नॉट इक्वल टू नॉट इक्वल टू बी राईट हे इक्वल टू साईन आणि त्याच्यामध्ये क्रॉस लाईन जर दिली तर इज नॉट इक्वल टू बी आता ए याला काय म्हणतो आपण इथं ग्रेटर दॅनचा पण साईन आहे आणि ती खालची लाईन आहे म्हणजे तिघसाठी इज इक्वल टू म्हणजे काय म्हणू शकतो याला ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे डेफिनेट नाही आहे की ए होऊ शकतो की तो बीपेक्षा मोठाही असेल किंवा त्याच्या बरोबरही असेल हे ज्यावेळेस आपल्याला कळत नाही का एची व्हॅल्यू ही बीपेक्षा मोठी आहे की त्याच्या बरोबर येते त्यावेळेस आपण हे साईन वापरतो याला काय म्हणतात ए इज ग्रेटर दॅन दॅन ऑर इक्वल टू बी म्हणजे बीची व्हॅल्यू एकतर ए एक ची व्हॅल्यू एकतर बी पेक्षा मोठी असेल किंवा बीच्या बरोबरीत असेल पण मग याचा अर्थ असा होतो की ए ची व्हॅल्यू बी पेक्षा छोटी राहणार नाही कळलं मोठं तोंड कोण एकडे आणि खाली इक्वल टू च पण साईन लागलेलं आहे याला काय होतं आपण

एक, तो एक, था ला था एक, एक, एक तर एची व्हॅल्यू आता इकडे कोणतं तोंड लहान तोंड आहे राईट बीकडे मोठं आलाय आणि खाली इक्वल टूच चिन्ह पण आलंय त्याला काय म्हणणार ए इज लेस दॅन राईट हे लेस दॅन आहे लहान तोंड आलंय म्हणजे लेस द्या और इक्वल टू बी म्हणजे एक तर ए बी पेक्षा लहान असेल किंवा बरोबरीत असेल राईट ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी मग याला अल्टिमेटली काय म्हणू शकतो बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ए एक तर याची व्हॅल्यू इथं याची व्हॅल्यू एक तर बीपेक्षा लहान असेल किंवा त्याच्या बरोबरीत असेल पण मग असं नाही होणार का याची व्हॅल्यू त्याच्या बीपेक्षा मोठी असेल असं कधीच नाही होणार राईट याचा याचा अर्थ होतो राईट अजून एक लाईन आपल्याला चिन्ह असतं या पद्धतीचं इज निअरली इक्वल टू म्हणजे जवळपास म्हणजे जवळपास बरोबर आहे पण मग तस समजा दोन व्हॅल्यू दिले आहेत आपल्याला झिरो पॉईंट नाईन 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 एट आणि एक व्हॅल्यू दिली झिरो पॉईंट नाईन 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 सेवन तर ह्या व्हॅल्यूमध्ये काही फरक आहे जास्त नाही ह्या व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू जवळपास दो बरोबर आहे राईट इतका छोटा अंतर आपण तसं कन्सिडर करत नाही तर मग त्याच्या मुळ आपण याला इज इक्वल टू साईन लावू शकत नाही कारण दोन व्हॅल्यू एकदम बरोबर नाही आहेत परफेक्टली बरोबर नाहीत त्याच्यामुळं हे चिन्ह वापरू शकतो इज नियरली इक्वल टू राईट अजून एक साईन असत इज असं असं जर साईन आलं तर काय म्हणता येईल ए इज नॉट ग्रेटर दॅन बी हे कट केलाय म्हणजे ती व्हॅल्यू चुकीची म्हणजे कसं नॉट वापरायचं ए इज इथं क्रॉस झालाय म्हणजे नॉट ग्रेटर दॅन दॅन बी राईट ए इज नॉट ग्रेटर दॅन बी म्हणजे एकतर एची व्हॅल्यू बीपेक्षा मोठी नाही आहे मग याचा अर्थ काय होऊ शकतो याचाच अर्थ काय होतो एक तर असं होऊ शकतो ए बीपेक्षा लहान आहे राईट मोठा नाही तर लहानही असू शकतो आणि ए बीच्या बरोबरीत असू शकतो फक्त ए बी पेक्षा मोठा नाही असं याचा अर्थ होतो राईट याचा मग काय आपण समजू शकतो एक तर एची व्हॅल्यू बी पेक्षा लहान आहे ते मौ, तर आहेच मोठा नाही तर लहान राहतेच आणि असं पण होऊ शकतो की ए ची व्हॅल्यू बी च्या बरोबरीत आहे म्हणजे ए इज इक्वल्स टू बी हे दोन त्याच्यापासून निष्कर्ष होऊ शकतात कनक्लुजन येतात आपले दोन जर या पद्धतीत साईन असलं तर राईट ए इज नॉट ग्रेटर दॅन बी म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा नाही तर मग त्याच्या दोन अर्थ काय निघतात एक ते ए मोठा नाही तर मग लहान असू शकतो ए इज लेस दॅन बी आणि दुसरं काय ए बीच्या बरोबरीत असू शकतो राईट आता अजून एक असत ए इज ए बी ए इज नॉट लेस दॅन बी राईट असं जर साईन असलं तर आपण काय समजायचं त्याला काय म्हणतात ए इज नॉट लेस दॅन बी म्हणजे याचा अर्थ काय होतो ए बी पेक्षा छोटा नाहीये फक्तच छोटा नाहीये बीपेक्षा राईट ए बीपेक्षा छोटा नाही तर मग याचे दोन अर्थ काय निघतात छोटा नाही म्हणल्यावर असू ना ए बी पेक्षा मोठा असू शकतो किंवा ए बीच्या बरोबरीत असू शकतो राईट काय अर्थ झाला ए बी पेक्षा छोटा नाही ए इज नॉट लेस दॅन बी म्हणजे ए बी पेक्षा छोटा नाहीये तर याचा अर्थ काय काय होऊ शकतो ए छोटा नाही तर मोठा असू शकतो किंवा त्याच्या बरोबरी ते असू शकतो हे दोन अर्थ निघू शकतात राईट आणि ए इज नॉट इक्वल टू बी चे काय अर्थ निघू शकतात याला काय म्हणतो आपण ए इज नॉट इक्वल टू बी ए बीच्या बरोबर येत नाही राईट ए आणि बी ची व्हॅल्यू सेम नाही बरोबर नाही आहे तर मग याचे दोन अर्थ काय निघतात एक तर ए बी पेक्षा मोठा आहे राईट किंवा ए बी इज ग्रेटर दॅन बी और ए इज लेस दॅन बी म्हणजे एक तर मोठा आहे किंवा छोटा आहे फक्त बरोबर येत नाही ह्या त्याचा आग? अर्थ निघतो राईट आपण काय बघत होतो एन पी आर ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार राईट बर मला एक सांगा ए इज ग्रेटर दॅन बी आता इज नॉट इक्वल्स टू इज नॉट इक्वल्स टू बी इज नॉट ग्रेटर दॅन बी याच्यापासून किती कन्क्लुजन निघतात दोन एक तर ए बी पेक्षा मोठा आहे छोटा आहे किंवा ए बीच्या बरोबर येते आणि जर ए इज ग्रेटर दॅन बी असलं तर याच्यापासून कॅल् किती कन्क्लुजन निघू शकतो किती कॅल्क्युलेज कन्क्लुजन आपण काढू शकतो एकच इज ग्रेटर दॅन बी हे व्हॅल्यू आहे ए बी पेक्षा मोठा आहे म्हणजे मोठाच मग तो बरोबर नाही राहणार आहे आणि छोटाही नाही राहणार राईट जर नॉट इक्वल्स टू म्हणजे हे नॉटचं चिन्ह दिलेलं असलं तर त्याच्यापासून दोन कन्क्लुजन निघू शकतात राईट निघू शकतात निघतीलच नाही प्रत्येक केसमध्ये पण निघू शकतात राईट हे ध्यानात ठेवा त्यावेळेस नॉर्थचं त्याच्यामध्ये म्हणजे क्रॉसचे चिन्ह म्हणजे नॉर्थचं चिन्ह असतात त्यावेळेस त्याच्यातून दोन कन्क्लुजन निघू शकतात राईट पण समजा जर त्यांनी असं दिलं आपल्याला ए इज ग्रेटर दॅन हे चिन्ह आहे आणि त्याच्यात असं चिन्ह दिलं आहे राईट म्हणजे ए इज नॉट ग्रेटर दॅन ऑर नॉट इक्वल टू बी राईट म्हणजे एक तर मोठा पण नाही आहे आणि त्याच्या बरोबरीत पण नाहीये म्हणजे मोठा पण नाही याच्यात कस ए बीपेक्षा मोठा पण नाही आणि ए बीच्या बरोबरीत पण नाही राईट असा अर्थ झाला तर मग उरलं काय आपल्याकडे कन्क्लुजन फक्त ए बी पेक्षा छोटा आहे एवढंच कन्क्लुजन आपल्याकडे उरलं राईट म्हणजे असं नाही की जर नॉट दिले तर दोन कन्क्लुजन निघतील असं काही नाही राहत कधी कधी दि सिंगल हे निघू शकतं पण मग जर असं दिलेलं असलं ना डेफिनेट ए इज ग्रेटर दॅन बी याच्यापासून एकच कन्क्लुजन निघतं ए बी पेक्षा मोठा आहे दुसरं काही निघत नाही राईट आता आपल्याला काय दिलंय त्यांनी आणि याच्यापासून दोन कन्क्लुजन निघतात एक तर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू पी याच्यापासून काय काय निघू शकतं एक तर ए A... बी पेक्षा मोठा आहे किंवा ए बीच्या च्या बरोबरीत आहे राईट हे दोन कन्क्लूजन निघतात तसंच याच्यापासून सुद्धा ए इज लेस दॅन बी और इज इक्वल्स टू बी म्हणजे ए बी पेक्षा छोटा आहे किंवा ए बीच्या बरोबरीत आहे हे दोन कन्क्लूजन निघतात राईट हे लक्षात ठेवा आपण काय बघत होतो एन आर कसं करायचं एन पी आर असं दिलेलं असलं तर कसं करायचं हा जो वरचा आहे ना त्याला न्यूमरेटरमध्ये टाकणार आपण हे दोन मधून मायनस करणार एन मायनस आर या दोन्हीची एन आणि आर ची वाजवागी करून टाकायची सबस्ट्रॅक्शन करायचं एन मायनस आर आणि त्याचा फॅक्टरियल करून द्यायचं दोन्हीचा फॅक्टरीयल घ्यायचा एनचा फॅक्टरियल आरचा फॅक्टरीय फॅक्टरियल आणि एन मायनस आर फॅक्टोरियल राईट काळाला कसं लिहायचं एन पी आर दिलं आहे राईट याला कसं लिहिणार एन वरच्या बाजूला आहे वरच्या बाजूला त्याचं फॅक्टरियल करून घ्यायचा आणि खालच्या बाजूला काय करायचं एन आणि आर यांचं यान, यान मायनस करून घ्यायचं त्यांची वजा वाटी म्हणजे त्यांचं सबस्क्रॅक्शन घ्यायचं आणि त्याचंही फॅक्टरीवर घेऊन टाकायचं राईट आपल्याला काय दिलं होतं आता इथं काय दिलं आहे आपलं फायचर्स आहेत मग सगळ्यात मोठं ऑप्शन किती आहेत पाच मग पाच डोक्यावर लिहायचे जे मोठं असेल ते डॉक्यावर आणि जे छोटं असेल ते पायाखाली आणि स्टुडंट किती आहेत आपले तीन राईट तर मग कसं करणार फायूचर्स फाईव्हर्स वर तीन स्टुडंट कशी बसवणार काय करायचं मत टाका एन फॅक्टोरियल काय फॉर्म्युला आहे आपला एन फॅक्टोरियल आपण एन मायनस आर त्याचा फॅक्टोरियल राईट एन म्हणजे काय इथं एन हा आपला फाईव्ह राईट डॉक्युवारी म्हणजे एन आणि पाय खाली तो आर राईट आर आपला थ्री पाय खाली राईट आता एन पाच आहे म्हणजे फाईव्हचा फॅक्टोरियल आणि एन मायनस आर म्हणजे फाईव्ह मायनस थ्री यांची वाचा बाकी त्याचा फॅक्टोरियल आता आपण बघितलं होतं फाय फायव्हच्या फॅक्टरीला आपण कसं लिहू शकतो फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन बरं याला सॉल्व्ह करून घ्या फाईव्ह फॅक्टरीला फाइव्ह मायनस थ्री टू राईट फाईव्ह फॅक्टरी जसं तसं आणि फाईव्ह मायनस थ्री टू त्याचा फॅक्टोरियल फैक्ट� राईट आणि फाईव्ह फॅक्टरीय कसं लिहू शकतो पाच ते एक पर्यंत जेवढ्या संख्या आहेत मध्ये तेवढ्या गुणाकार फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन पण आपण हे पण बघितलं होतं फाईव्ह फॅक्टरीला कसं लिहू शकतो आपल्याला खाली काय आलाय टू फॅक्टोरियल हे सॉल्व करायचं बघितलं होतं आपण काय करतो आपण या फाईव्ह फॅक्टरी टू फॅक्टरी जेरोपात लिहितो कसं लिहितो फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू पुढं काय टू इंटू वनचा अर्थ काय होतो टू फॅक्टोरियल टू फॅक्टरीअल कसं लिहू शकतो टू इंटू वन राईट right? मग इथं टू इंटू वन म्हणजे आपण टू फॅक्टोरियल येऊ शकतो आता या फॉर्म्युलेमध्ये हे सगळं टाका फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू फॅक्टोरियल हा जस तसा अपॉन टू फॅक्टोरियल आपला उरला काय फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री आता याचा गुणाकार करा पाचशे एकवीस वीस तरी साठ राईट टोटल नंबर ऑफ एस किती साठ निकड आन्सर काय आलेलं होतं पहिल्या वेळेस पहिल्या केसमध्ये आपलं ते पण साठ फर्स्ट टाइमला आपला आन्सर काय लिहिलं होतं साठ आणि इकडे पण आन्सर काय आलाय साठ सिक्स्टी म्हणजे दोन्ही पद्धतीनं आपण आन्सर बरोबर काढू शकतो पण हा कसा आहे शॉर्टकट आहे त्यामध्ये तुम त्यामध्ये कसं आहे थोडं लॉंग झालंय ते सगळं सॉल्व्ह करत बसावं लागतं ते पण शॉर्टकट सारखंच आहे पण थोडं मोठं होत आहे आता हा फॉर्म्युला कसं जाणत ठेवणार बघ माहित आहे ना एन पी आर चा फॉर्म्युला कसं देण्यात ठेवणार हा फॉर्म्युला एन पी आर एन म्हणजे मोठी संख्या राहते दरवेळेस किंवा दोन्हीची व्हॅल्यू बरोबर असते यासाठी कंडिशन काय एन एक तर एन इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू आर म्हणजे एनची व्हॅल्यू ही आरपेक्षा मोठी असेल किंवा एनची व्हॅल्यू ही आरच्या बरोबर येत असेल पण यांची व्हॅल्यू कधीच आरपेक्षा छोटी राहणार नाही राईट हे लक्षात ठेवा ची व्हॅल्यू म्हणजे जे हे डोक्यावर राहतं ना त्याची व्हॅल्यू कधीच पाया खालच्या पायखाली संख्या आहे तिच्यापेक्षा सुट्टी राहणार एक तर या दोन्ही व्हॅल्यू बरोबर राहतील किंवा एन ही नेहमी एन ही आरपेक्षा मोठी राहील या दोन गोष्टी लक्षात ठेवा एन ही एक तर आरपेक्षा मोठी असते किंवा एन आणि आर दोन्ही बरोबर असतात या दोन गोष्टी आहेत त्या आपलं आता नेक्स्ट आपल्याला एक वर्ड दिलाय आपण काय करत आहोत हा फायू सिक्स थ्री एट नाईन या संख्या दिल्या राईट याच्यापासून त्यांनी सांगितलं एक मिनिंग आ, थ्री डिजिट नंबर बनवा मिनिंगफुलवाला पण आता एन पी आर कधी लागू होतं माहिती आहे आता एन पी आर कधी लागू होतं आहे का ही पद्धत ही मेथड कधी लागू होते ज्यावेळेस विदाउट रिपिटेशनची केस असेल विदाऊट रिपिटेशनची केस असेल विदाऊट रिपिटेशन मध्ये राईट म्हणजे रिपिटेशन नॉट अलाउड जर रिपिटेशन ऑफ व्हॅल्यूज इज नॉट अलाउड इज नॉट अलाउड त्यावेळेस ही एन पी आर ची केस आपण वापरू शकतो नाहीतर आपल्याला त्यासाठी दुसरे मी आता याच्यात सांगतो तुम्हाला एक्झाम्पलमध्ये करून ते आपल्याला काय व्हॅल्यू दिल्यात फाईव्ह सिक्स थ्री एट आणि नाईन त्याला आपण जनरली कसं सॉल्व्ह केलं असतं यापासून आपल्याला सांगितलं थ्री डिजिट नंबर बनवा विदाउट केस केसमध्ये राईट वन टू थ्री हा थ्री डिजिट नंबर आता विदाऊट रिपीटेशनची केस आहे म्हणजे आपल्या जे ऑप्शन आहेत ते कमी कमी होत जाणार आहेत राईट आता फर्स्ट केस साठी आपल्याकडे ऑप्शन म्हणजे फर्स्ट जो नंबर आहे फर्स्ट डिजिटसाठी आपल्याकडे ऑप्शन किती आहेत फाईव्ह सिक्स थ्री एट नाईन यापैकी कोणत्याही वापरू शकतो राईट आपण फर्स्ट ऑप्शनसाठी राईट हे आपले ऑप्शन आहेत खाली समजा नंबर दिलाय मी नंबर कसा फॉर्म येऊ शकतो तर मग मी फर्स्ट केसमध्ये काय काय नंबर ठेवू शकतो इथं फाईव्ह ठेवू शकतो सिक्स थ्री एट नाईन यापैकी कोणता एक नंबर ठेवू शकतो राईट तर मग आपल्याकडे ऑप्शन किती आहेत फर्स्ट केस साठी म्हणजे फर्स्ट डिजिटसाठी ऑप्शन किती झालेत वन टू थ्री फोर फाईव्ह पाच ऑप्शन आहेत फर्स्ट साठी राईट आता सेकंड कडे या सेकंड मध्ये मी काय काय ठेवू शकतो समजा मी इथं इथं फास्ट ठेवला राईट म्हणजे हा पाच कॅन्सल झाला विदाउट रिपिटेशनची केस आहे त्याच्यामुळे आपण आज परत घेऊ शकणार नाही हा हे पाच ऑप्शन आहेत आणि हे पाच मी इथं ठेवला असं आहे कराट हे दोन्ही सेम नाही आहेत हा पाच आहे तर इथं ठेवला आहे आता सेकंड डिजिट हे पाच म्हणजे ऑप्शन आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह हे ऑप्शन आहेत आपले ते आपण इथं ठेवलेत फर्स्ट केससाठी सेकंड केससाठी काय वन टू थ्री फोर सेकंड केससाठी आपल्याकडे ऑप्शन काय उरले वन टू थ्री फोर चार ऑप्शन उरले म्हणजे आपण काय ठेवू शकतो सिक्स थ्री एट नाईन पैकी एकही कोणताही एक नंबर ठेवू शकतो राईट तुम्ही तर थ्री ठेवला समजा तो उरला काय सिक्स एट नाईन पैकी कोणताही नंबर थर्ड डिजिटसाठी उरला राईट सेकंड डिजिट साठी आपल्याकडे ऑप्शन किती होते सिक्स थ्री एट नाईन मी समजा आता याच्यातून थ्री वापरला राईट तर आता थर्ड साठी ऑप्शन किती उरले सिक्स एट नाईन पैकी कोणताही वापरू शकतो काय वापरू शकतो सिक्स एट नाईन पैकी कोणताही नंबर एक वापरू शकतो हे पहा याच्यासाठी मी पाच वापरून घेतला इथं याच्यासाठी तीन वापरून घेतला आता थर्ड झिट्स साठी काय वापरू शकतो सिक्स एट नाईन पैकी कोणता एक व्हॅल्यू वापरू शकतो राईट तर मग इथं सिक्स एट नाईन पैकी किती उरले आपल्यासाठी वन टू थ्री तीन ऑप्शन मग हे टोटल व्हॅल्यू किती झाल्या वीस पाचशे एक वीस वीस थ्री साठ ऑप्शन येतात आपल्याकडे टोटल आणि हीच जर आपण समजा ह्या पद्धतीने करायचं आपल्याला आपले एन पी आर पद्धतीन करायचं आहे राईट एन ना राईट right? यासाठी फॉर्म्युला काय आपला जी डोक्यावर येन ते आधी फॅक्टरी घेऊन टाकायचा राईट right? त्याचा फॅक्टोरियल घेतला आता या दोन्हींची वाचाबाकी करायची एन आणि आर ची एन मायनस आर या दोन्हीची वाचाबाकी केली आणि त्याचा फॅक्टोरियल करायचा झालं का आता आपल्याकडे इथं काय काय दिलंय फायव्ह सिक्स थ्री एट नाईन म्हणजे नंबर किती आपल्याकडे टोटल वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह नंबर येत राईट तर मग फाईव्ह नंबर येत ना तर ती डॉक्यावर लिहिली नंतर हा पी right? लिहून घेतला राईट आणि आपल्याला किती डिजिटचा नंबर बनवायचा वन टू तीन डिजिटचा नंबर बनवायचा राईट तीन डिजिटचा नंबर बनवायचा म्हणून थ्री लिहून टाकायचं थ्री लिहिला आता सॉल्व करा आता इथं काय येईल यन फॅक्टोरियल म्हणजे डॉक्यावरचा आपण आधी याचा फॅक्टोरियल करून घेतला ते काही काय फाईव्हचा फॅक्टोरियल आणि दो, या दोन एन आणि चा याचा सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजापाकी करून घेतली आणि त्याचा फॅक्टोरियल लिहिला म्हणजे फाईव्ह मायनस थ्रीचा वजापाकी करणार आपण आणि त्याचा फॅक्टोरियल करणार आता एक येईल फाईव्ह अपॉन टू फॅक्टोरियल आपण बघितलंय फाईव्ह फॅक्टरीला टू फॅक्टरी जरपात कसं लिहायचं तर करा तसं फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू फॅक्टोरियल राईट मागच्याच एक्झाम्पलमध्ये मध्ये बघितलं अपॉन टू फॅक्टोरियन हे टू टू कॅन्सल झाला टू फॅक्टोरियन वरला काय फायू इंटू फोर इंटू थ्री म्हणजे ऑप्शन किती सिक्स्टी पाच एकवीस साठ इथं काय आला तो आपलं उत्तर साठ इथं पण साठ आलंय आता समजा आपल्याला फोर डिजिटचा नंबर बनवायचा याच नंबरपासून आपल्याला नंबर काय दिले फायू सिक्स थ्री एट नाईन यापासून फोर डिजिटचा नंबर बनवायचा राईट एक दोन तीन चार हा आपला नंबरसाठी येत आणि एक दोन तीन चार हे आपले ऑप्शन आहेत right. आता फर्स्ट डिव्हिजनसाठी विदाउट रिपिटेशनची केस आहे पण राईट विदाउट रिपिटेशन मध्ये right. मी एकदा वापरलेला नंबर परत वापरू शकणार नाही आपण एकदा जर नंबर वापरला तर तो परत वापरत नाही तर आता फर्स्ट साठी आपल्याकडे ऑप्शन काय आहेत मी काय काय ठेवू शकतो फायव्ह सिक्स थ्री एट नाईन यापैकी एक एट कोणता एक ठेवू शकतो फायव्ह सिक्स यापैकी एक नंबर ठेवू शकतो राईट म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑप्शन किती झाले फर्स्ट ऑप्शनसाठी फायच आता सेकंड डिजिट नाही इथं वापरायचं कधी सेकंड डिजिट साठी काय काय ऑप्शन ठेवू शकतो आता समजा मी इथं सिक्स ठेवला हा इथं गेलाय याचं काम झालं आता सेकंड डिजिट साठी ऑप्शन काय आपल्याकडं फायव्ह सिक्स तर ठेवू शकत नाही मग उरलं काय सिक्स पहिल्या डिजिटसाठी ठेवलाय आपण तर मग आता उरला काय फाईव्ह थ्री एट नाईन पैकी एक ठेवू शकतो फाईव्ह थ्री एट नाईन पैकी एक कोणताही डिजिट ठेवू शकतो राईट म्हणजे ऑप्शन किती येतात आपल्याकडं फाईव्ह थ्री एट नाईन म्हणजे चार डिजिट आता समजा मी इथं काय ठेवलं एट ठेवून घेतला राईट आता एटही कॅन्सल झाला याच्यापैकी आता उरले कोणते कोणते नंबर फाईव्ह थ्री नाईन थर्ड डिजिटसाठी काय उरलं फाईव्ह उरला थ्री उरला आणि नाईन उरला फाईव्ह थ्री नाईन म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑप्शन किती उरले तीन फायू थ्री नाईन म्हणजे व ऑप्शन किती थ्री आता उरलं काय आता समजा मी इथं फाईव्ह ठेवून घेतला राईट फाईव्हचं काम झालं मग इथून फाईव्ह कट करायचं आपण आता लास्ट म्हणजे फोर्थ डिजिटसाठी ऑप्शन कोणतं उरलं पाच गेलाय सहा गेलाय आठ गेलाय म्हणजे फाईव्ह सिक्स एट तर आपण वापरलेत उरले काय काय थ्री आणि नाईन हे दोनच उरलेत राईट थ्री आणि नाईन हे दोन ऑप्शन उरले मग घ्या थ्री इंटू नाईन थ्री ऑप्शन किती आहेत दोन राईट सोडा ऑप्शन किती थ्री आणि नाईन म्हणजे दोनच ऑप्शन आहेत आता यांचा गुणाकार करा पाच वीस वीस साठ साठ दोन एकशे वीस राईट या पद्धतीनं जर आपल्याला पाच डिजिट पैकी चार डिजिट निवडायचे असले तर ह्या पद्धतीने करू शकतो आता समजा मला हेच आपला आन्सर हे लक्षात ठेवा एकशे वीस वन ट्वेंटी आपलं ऑप्शन आहे एन पी आर मध्ये टाकायचं एन पी आर एन पी आर कसं करतो याचा फॉर्म्युला कसा म्हणजे फॉर्म्युला काय आपला का येण इथे लिहून टाकणार त्याचा फॅक्टोरियल घेणार डोक्यावरच हे आहे त्याचा फॅक्टोरियल घेणार आणि एन मायनस आर नाही नेपाय खाली जो आहे त्यांची वगैरे करणार एन मायनस आर ती खालच्या बाजूला करणार आणि लिहून त्याचा फॅक्टोरियल घेणार राईट आता इथे ये येन काय नंबर नंबर टोटल नंबर ऑफ ऑप्शन किती आपल्याकडे म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑप्शन फाईव्ह सिक्स थ्री एट नाईन म्हणजे आपल्याकडे टोटल नंबर ऑफ ऑप्शन किती आहेत पाच राईट पी आणि आपल्याला किती डिजिटचा नंबर बनवायचा आहे चार डिजिटवाला इथं चार लिहून टाकायचा राईट चार डिजिटचा नंबर बनवा बनवला ना आपण वन टू थ्री आणि फोर हे नाही हे सोडून द्या वन टू थ्री फोर चार डिजिटवाला नंबर बनवायचा मग असं लिहून टाकणार आता याला या फॉर्म्युलेट ठेवा एन फॅक्टरियल म्हणजे काय फायू फॅक्टोरियल आपण आता या दोन्हीच व बाकी पाच मायनस चार त्यांचा पण फॅक्टोरियल आता याच कसं येईल फायव्ह फॅक्टरिअल तर आपलं राहू दे असं सध्या आणि पाच मायनस चार म्हणजे वन फॅक्टोरियल वन फॅक्टरची व्हॅल्यू काय येते वन आपण काय लिहू शकतो वन फॅक्टरीची व्हॅल्यू वन येते आणि झिरो फॅक्टरीची व्हॅल्यू सुद्धा वन येते हे हो. लक्षात ठेवा राईट आता हे फाय फॅक्ट्रियल आपण वन असं लिहू शकतो मी राईट आता फाईव्ह फॅक्टरला कसं लिहिणार वन फॅक्टरीची व्हॅल्यू वन इथे आधीच करून घेतली फाईव्ह फॅक्टरीला कसं लिहिणार फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन आणि हे वन खाली आता वनचं तर काही नाही आता यांचा गुणाकार करून घ्या काय येतो पाचशे वीस वीस साठ साधून एकशे वीस एकशे वीस एक हे झाले आपलं आन्सर कळालं इथे एकशे वीस आहे आणि आप आपला आन्सरही परत एकशे वीस चाल म्हणजे आपण जे करतोय ते बरोबर आहे पण आता समजा आपल्याला सांगितलं आता हे सगळे आपण एनपीआर मध्ये कोणते प्रॉब्लेम ठेवू शकतो रिपिटेशन वाले काय <स्वाँगा> आलाय आता आता समजा आपल्याला हेच नंबर दिले आहेत फाईव्ह सिक्स थ्री एट नाईन हेच नंबर आहेत पहिले आणि सांगितलं आता विदाउट रिपिटेशन मध्ये आपण ते वापरू शकत होतो एनपीआरचा फॉर्म्युला आणि आता सांगितलं विथ रिपिटेशन करा तर मग तो फॉर्म्युला तो वापरू शकत नाही विथ मध्ये काय होतं आपले जे ऑप्शन आहेत ते तसेच राहतात तर मग तो फॉर्म्युला वापरू शकत नाही ते हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार आपण त्याच्यामध्ये तर आता काय करायचं आपल्याला आधी विदाउट मध्ये आपण पहिल्यांदा कसं काढत होतो आपले ऑप्शन राईट फर्स्ट टाइमला पहिल्यांदा आपण कसं करत होतो आता फाईव्ह सिक्स सेवन थ्री एट नाईन हे आपल्याला किती ऑप्शन दिले पाच प्रत्येक वेळेस आपण पाच ऑप्शन ठेवू शकतो राईट किती डिजिट येत आपल्याला तीन डिजिटचा नंबर चार डिजिटचा नंबर बनवायचा राईट चार डिजिटचा नंबर बनवायचा आता चार डिजिटचा नंबर बनवायचा मग काय करणार इथं फाईव्ह ठेवणार फर्स्ट ऑप्शनसाठी म्हणजे पहिल्या डिजिटसाठी आपल्याकडे ऑप्शन किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह कोणताही नंबर वापरू शकतो राईट म्हणजे ऑप्शन किती झालेत पाच आता सेकंड डिजिट एकदा वापरलेला विथ रिपिटेशनचा प्रॉब्लेम आहे ना आता विथ रिपिटेशन रिपी रिपिटेशन अलाउड आहे एकदा वापरलेलं डिजिट परत वापरू शकतो विथ रिपिटेशन मध्ये जर रिपिटेशन अलाउड असलं तर एकदा वापरलेला डिजिट आपण परत वापरू शकतो तर मग आता सेकंड साठी आपल्याला किती ऑप्शन आहेत परत तितकेच ऑप्शन फाय फाईव्ह सिक्स थ्री एट नाईन पैकी कोणताही येऊ शकतो राईट तर मग परत आपल्याला ऑप्शन किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह ऑप्शन थर्ड डिजिटसाठी पण फाईव्ह ऑप्शन आणि फोर्थ डिजिट साठी पण फाईव्ह ऑप्शन मग याला मी लिहू शकतो काय फाईव्ह इंटू फाईव्ह इंटू फाईव्ह इंटू फाईव्ह याला आपण काय लिहू शकतो फाय रेस टू फोर कारण फाईव्ह चार वेळेस आले ते पण गुन्हा करत मग याला काय लिहू शकतो रेस टू फोर म्हणजे पाच चौथा का त्याला आपण काय म्हणतो रेस टू फोर किंवा फायू टू द पॉवर ऑफ फोर फायव्ह टू द पॉवर फोर राईट हे झालं आपला आन्सर तर मग आता ज्यावेळेस आपल्याला विथ रि विथ with रिपिटेशनचा प्रॉब्लेम असेल आणि फॉर्म्युला सॉल्व करायचं असेल तर एन रेस्ट टू आर हा आपला फॉर्म्युला आहे राईट हे लक्षात ठेवा हो, एन रेस टू आर एन काय टोटल नंबर ऑफ ऑप्शन टोटल नंबर ऑफ ऑप्शन आणि आर काय आपलं जितके डिजिट आपल्याला काढायचे आहेत ते राईट आर आपलं जितके डिजिट काढायचे आहेत ते आता इथं काय एन काय आपलं टोटल right. नंबर ऑफ ऑप्शन किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे आपल्याला टोटल ऑप्शन किती आहेत फाईव्ह राईट आणि आर काय एन इज गोल टू फाईव्ह आहे आपलं आणि आर काय किती डिजिटचा नंबर फॉर्म करायचा आहे वन टू थ्री फोर फोर त्या डिजिट नंबर फॉर्म करायचा आता एन रेस टू आर च्या फॉर्म्युला ठेवा एन काय आहे फाईव्ह आणि आर काय आहे त्याच्या डोक्यावर चार हा दोन्ही ऑप्शन आन्सर बरोबर फाईव्ह रेस टू फोर फाईव्ह रेस टू फोर राईट right. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा हा ज्यावेळेस विदाउट रिपिटेशन म्हणजे रिपिटेशन अलाउड नसलं रिपिटेशन नॉट अलाउड आपण काय वापरणार एन पी आर याला कसं करणार हा डोक्यावरच एन खालच्या बाजू इथं डोक्यावर आणि या दोन्हीची वाचा बाकी खालच्या बाजूला राईट आणि जर विथ रिपिटेशन असलं म्हणजे रिपिटेशन इज अलाउड कसवा काय वापरणार यन रेस्ट टू आर राईट हा फॉर्म्युला वापरणार हे लक्षात ठेवा आता आपल्याला सांगितलं एक वर्ड दिलाय आपल्याला वर्ल्ड डब्ल्यू -E ओ आर एल डी सांगितलंय की या नंबरला तुम्ही अरेंज करा राईट या नंबर पासून तुम्ही या नंबरला नंबर तुम्ही फक्त अरेंज करून म्हणजे समजा आता सांगितलं तीन तीन एक तीन नंबरवाला एक नंबरवाला म्हणजे त्याच्यात तीन लेटरवाला एक न... वर्ड बनवा याच्यापासून राईट तीन लिटर असले पाहिजे त्या व याच्यामध्ये त्या वर्डमध्ये तीन लिटरवाला वर्ड बनवायचा राईट मग याला आपण नॉर्मली कसं सॉल्व केलं असतं हे आपले ऑप्शन झाले तर मग आता फर्स्टसाठी हे विथआउट रिपिटेशनचा प्रॉब्लेम आहे राईट विथ विथ रिपिटेशन म्हणजे ऑप्शन आपले कमी कमी होत जाणार पहिल्या जागेसाठी म्हणजे फर्स्ट प्लेस साठी आपल्याकडे ऑप्शन किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह ऑप्शन झाले आता समजा मी डब्ल्यू वापरला सेकंड प्लेस साठी आपल्याकडे जागा किती ऑप्शन किती डब्ल्यू तो वापरला आहे म्हणजे आता कोणता वापरू शकतो ओ आर एल डी पैकी कोणता एक को वापरू शकतो मग त्याच्यापैकी आता समजा ऑप्शन किती झाले सेकंड जागेसाठी ओ आर एल डी म्हणजे चार फोर ऑप्शन फॉर सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस साठी ऑप्शन किती आहेत समजा आता मी डी वापरला डब्ल्यू आणि डी तर वापरला आता थर्ड प्लेस साठी कोणते ऑप्शन राहिले डब्ल्यू ओ आर आणि एल हे तीनच ऑप्शन राहिले राईट थ्री ऑप्शन मग कसं करणार पाच वीस विस्त्री साठ साठ ऑप्शन आपल्याकडे आहेत राईट फर्स्ट ज्यावेळेस आपण पहिल्या पद्धतीने करून घेतला तर एन पी आर, आर साथी न करा एन पी आर एन पी साठी हा फॉर्म्युला काय हा जो एन आहे त्याचा आधी इफेक्ट घ्यायचा त्याला न्यूम रिटरमध्ये लिहायचं आणि एन मायनस आर यांचा फॅक्टोरियल आपण खालच्या बाजूला लिहिणार राईट झाला एन पीआर साठी फॉर्मुला आपला एन काय येतं एन इक्वल्स टू टोटल नंबर ऑफ ऑप्शन किती आहेत म्हणजे आपल्याकडे वर्ड मध्ये वर्ड किती लेटर्स किती आहेत अल्फाबेट्स किती आहेत इथं वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह अल्फाबेट येत म्हणजे पाच ऑप्शन आहेत आपल्याकडं आणि आपल्याला किती म्हणजे किती अल्फाबेट असलेला एक वर्ड बनवायचा आहे तीन अल्फाबेट असलेला वन टू थ्री राईट right. तीन अल्फाबेट असलेला एक वर्ड बनवायचा आहे म्हणजे आर काय झाला आपल्याकडं थ्री राईट right. आता एन पी आर यांच्या जागी काय ठेवणार पाच पी तसा तसा आणि आरच्या जागी तीन फायू पी थ्री आता याला कसं सॉल्व्ह करणार फाईव्ह फॅक्टोरियल वरच्या बाजूला आणि यांची बाजू बाकी म्हणजे फायू मायनस थ्री फॅक्टोरियल खालच्या बाजूला राईट

राईट फाईव्ह इंटू फोर इन्टू थ्री हे आऊट टोटल नंबर ऑफ ऑप्शन किती झाली साठ सिक्स्टी हे आपले काय होते है। सिक्स्टी आणि सिक्स्टी म्हणजे आपलं आन्सर बरोबर येत हो आहे बरं आता सांगितलं त्यांनी की याच वर्ड पासून म्हणजे आपल्याला काय दिलं आहे डब्ल्यू ओ आर एल डी वर्ल्ड यापासून तुम्ही एक चार डिजिटवाला एक वर्ड बनवा चार डिजिट म्हणजे चार अल्फाबेट असलेला म्हणजे चार प्लेस साठी वन टू थ्री फोर चार अल्फाबेट असलेला एक वर्ड बनवायचा आहे राईट आता आपल्याकडे एन किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह पाच एन आहेत राईट आणि अल्फाबेट किती वापरायचे आपल्याला म्हणजे किती अल्फाबेट असलेला वर्ड तयार करायचा आहे चार म्हणजे आर किती झाले फोर वापरा एन एन पी आरचा फॉर्म्युला एन पी आर आता याला कसं सॉल्व कर कसं करतो आपण हा डॉक्यावरचा एन इथं आणि त्याचा फॅक्टोरियल आपण एन मायनस आर आणि त्याचा फॅक्टोरियल राईट या पद्धतीने आपण त्याला सॉल्व करतो आता एन फॅक्टोरियल तर आता इथं आपलं एन काय एन काय आपला का का पाच आणि आर चार तर लिहून घ्या एन फाईव्ह एन इज इक्वल्स टू फाईव्ह आणि आर इज इक्वल्स टू आपला काय फोर चार अल्फाबेट असलेले एक वर्ड बनवायचा आहे आपल्याला आणि आर किती फोर किंवा फॉर्मला होते 5 फॅक्टरीय राइट आणि 5 मायनस फोर 4 मायनस फोर त्याचा फॅक्टोरियल काय येईल फाईव्ह अपॉन फायव्ह मायनस फोर म्हणजे वन फॅक्टोरियल वनचा फॅक्टरीयल काय येतो वन फॅक्टरीला आपण वन लिहू शकतो आणि झिरोचा फॅक्टरीयल सुद्धा वनच येतो हे लक्षात ठेवा या दोन गोष्टी लक्षात ठेवा आता फायव्ह फॅक्ट्रुअलला कसं लिहिणार फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन आणि वनचं फॅक्टर वन तो वनचं तर काही मजायचं नाही आता करा फायू फॅक्टर काय फाईव्ह इंटू फोर ट्वेंटी ट्वेंटी इंटू थ्री सिक्स्टी सिक्स्टी इंटू टू वन ट्वेंटी इंटू वन वन ट्वेंटी टोटल नंबर ऑफ ऑप्शन आपले वन ट्वेंटी जर या पाच पाच अल्फाबेटवाले वर्ड पासून आपल्याला चार अल्फाबेटवाला वर्ड बनवायचं असलं तर आणि विथ विदाऊट with right? रिपिटेशन वाला विथ रिपिटेशन विदाउट रिपिटेशन राईट आता त्यांनी सांगितलं विथ रिपिटेशन सांगितलं राईट right? हाच प्रॉब्लेम त्यांनी विथ रिपिटेशन सोबत करायला सांगितला विथ रिपिटेशन तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे यन रेस्ट टू आर जर विथ रिपिटेशनचा प्रॉब्लेम असला तर यन इथं काय आपला फाईव्ह आणि आर फोर मग प्रॉब्लेम आन्सर काय फाईव्ह खाली आणि यार अडथ्याचे डॉप्युअर म्हणजे फोर हे झालं आपला विथ रिपिटिशनचा प्रॉब्लेम या पद्धतीने सॉल्व्ह करणार राईट आता सांगितलं त्यांनी या पाच वर्ड पासून पाच अल्फाबेट असलेला एक वर्ड बनवा राईट हे पाच अल्फाबेट भेट याच्यापासून पाच अल्फाबेट वाले किती वर्ड बनवू शकतात कोणत्या पद्धतीने तुम्ही लागला त्या पद्धतीने तुम्ही अरेंज करू शकतात राईट तर मग आता यांनी तर सांगितलंय की पाच अल्फाबेट असलेलाच वर्ड बनवायचा आहे तर मग इथं काय येन काय येईल फाईव्ह आणि आर पण फाईव्ह कारण पाच अल्फाबेट असलेला वर्ड बनवायचा आहे मग याला ते म्हणू शकतात पाच अल्फाबेट असलेले वर्ड बनवायचे डायरेक्ट म्हणू शकतात की रिअरेंज करा सगळे वर्ड आणि काय येत आहे बघा रिअरेंज म्हणजे जस त्यांनी पाच म्हणजे पाच अल्फाबेट आधी दिले पहिल्या वर्डमध्ये असले आणि त्यांनी सांगितले की पाच अल्फाबेट असलेलाच वर्ड बनवा तर ते त्याला काय म्हणू शकतात रिअरेंज रिअरेंज द अल्फाबेट्स राईट right. म्हणजे आहेत त्यालाच रिअरेंज करा मग त्याच्यामध्ये आपण जितके वर्ड म्हणजे अल्फाबेट दिले तितकेच रिअरेंज करायचे मग जितके अल्फाबेट दिले तितके एन आणि आर सेम घ्यायचं से। जर रिअरेंज सांगितलं तर कळलं रिअरेंज जर वर्ड वापरला तर एन आणि आर सेम घ्यायचे एन कसं घ्यायचं आता आपला फॉर्म्युला काय हे आहे विदाउट रिपिटेशन राईट right? रिपिटेशन एकदा घेतलेलं ऑप्शन परत वापरायचं राहत नाही एन पी आर यासाठी आपला आन्सर फॉर्म्युला काय एन तसा डोक्यावर आणि याचा दोन्ही वाजाबाकी त्याच्या पायाखाली डिनॉमिनेटरमध्ये मध्ये डायरेक्ट एन जसा तसं लिहायचा आणि या दोन्हीची वाजाबाकी खालच्या बाजूला लिहायची राईट आता एन फॅक्टोरियल म्हणजे काय इथं काय एन काय दिले आपला फाईव्ह फाईव्ह फॅक्टोरियल आणि या फा दोन्हीची वाजाबाकी म्हणजे आपला कसं तयार होईल फाईव्ह फाईव्ह राईट येन आणि आर सेम येत एन फाईव्ह फाईव्ह झाला तयार राईट आता इथं फाईव्ह फॅक्टरी फाईव्ह आणि फाईव्ह फाईव्ह खालच्या बाजूला काय फाईव्ह मायनस फाईव त्याचा फॅक्टोरियल आता हे काय होईल फाईव्ह फॅक्टरीला पण झिरो फॅक्टोरियल आणि झिरो फॅक्टरीला आपला काय येतो वन राईट हे ध्यानात ठेवा म्हणजे फाईव्ह फॅक्टरीला पण वन तर याचा आन्सर कसं काढणार फाईव्ह फॅक्टरियल ऑफ वनचं फाईव्ह फॅक्टरियलचं आपल्याला माहिती आहे आपल्याला काय दिलं आहे फाईव्ह फॅक्टरियल ऑफ वन आणि म्हणजे झिरो फॅक्टरियल आहे ना फाईव्ह फॅक्टरियल ऑफ वन झिरो फॅक्टरियल आलं आणि झिरो फॅक्टरियलची व्हॅल्यू आपल्याला काय माहिती आहे वन तर मग आपला काय येईल व्हॅल्यू फाईव्ह फॅक्टरियल ऑफ वन आता करा याला सॉल्व फाईव्ह फॅक्टोरियल आन्सर येईल राईट फाईव्ह फॅक्टोरियल काय फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन राईट त्याची व्हॅल्यू काय येते पाच वीस वीस त्रिक साठ सार एकशे वीस वन ट्वेंटी हे झाले आपलं आन्सर जर वर्ड रिअरेंज करायला सांगितलं म्हणजे जेवढे आपले वर्ड आहेत प्रॉब्लेम दिलेले तितकेच म्हणजे तितक्याच आपल्याला तितक्याच आपल्याला अल्फाबेटचा परत आपल्याला हे बनवायचं आहे म्हणजे जितक्या अल्फाबेट आपल्या प्रॉब्लेम मधल्या वर्डमध्ये तितक्याच अल्फाबेटचा आपल्याला जर खाली दुसरा वर्ड बनवायला सांगितलं म्हणजे त्याला रिअरेंज करायला सांगितलं तर आपल्याकडे ऑप्शन किती आहेत वन ट्वेंटी आता त्यांनी सांगितलं की विथ रिपिटेशन म्हणजे रिपिटेशन अलाउड आहे रिपिटेशन इज अलाउड रिपिटेशन इज अलाउड तर मग काय करणार आपल्याकडे रिपिटेशन असल्यावर फॉर्म्युला काय एन रेस टू आर इथे एन काय फाईव्ह आणि आर पण फाईव्ह टाका फॉर्म्युलेमध्ये एन म्हणजे फाईव्ह आणि आर फाईव्ह फाईव्ह टू फाईव्ह हे झालं आपला आन्सर तुम्ही रेस टू फाईव्ह सॉल्व्ह करू शकता आता त्यांनी सांगितलं की आता आपल्याला एक वर्ड दिला आपल्याला ग्रेट जी ए टी आपल्याला वर्ड दिला ग्रेट जी आर ए, ए टी किती वर्ड आहेत पाच आले का वर्ड बदलून घेऊया आता याला कोणता वर्ड जोडणार दुसरा एक वर्ड घेऊया ज्याच्यामध्ये वेगळे असतील ए के शी राईट हावर घेतला आपण रेटला सोडून द्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन याच्यात अल्फाबेट किती आपल्याकडे नाईन एज्युकेशन मध्ये राईट एज्युकेशन मध्ये आपल्याकडे अल्फाबेट किती येत म्हणजे आपला येन किती झाला ना यन किती झाला नाईन राईट जितके अल्फाबेट प्रॉब्लेमच्या याच्यामध्ये तितकेच आपले येन राईट आता इथं अल्फाबेट किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन म्हणजे आपले टोटल नंबर ऑफ एन किती झालं नाईन जितकं अल्फाबेट तितकंच आपलं यन आता त्यांनी सांगितलं याला रिअरेंज करा फक्त रिअरेंज म्हणजे जेवढे अल्फाबेट दिलेत तेवढ्याच पासून एक म्हणजे तेवढेच अल्फाबेट वापरायचे आणि नवीन किती वर्ड तयार होते हे बघायचं राईट याचं अल्फाबेट वापरून याला रिअरेंज म्हणतात तर मग किती ऑप्शन किती राहतील एन इज इक्वल टू आर आणि आर इज इक्वल्स टू सुद्धा नाईन एन इज इक्वल टू नाईन आणि रिअरेंज करायचं म्हणजे आर इज इक्वल टू नाईन रिअरएन सांगितलं तर जेवढे एन तेवढेच आर कॅचर आपला फॉर्म्युला काय आहे एन पी आर आणि याला कसं लिहितो आपण एन टॉकीवर लिहून टाकायचा आणि एन मायनस आर त्याचा फॅक्टरी लिहून टाकायचा एनचा फॅक्टरी आपण एन मायनस आर चा फॅक्टरियल आता या फॉर्म्युलात ठेवा इथं आपल्याला एन किती येत नाही पी आणि आर किती येत नाही नाईन पी नाईन आता याला सॉल्व्ह नाईन एन फॅक्टोरियल म्हणजे काय आपला नाईन फॅक्टोरियल राईट आणि नाईन आणि नाईन एन मायनस आर म्हणजे एन किती आपला नाईन आणि आर सुद्धा नाईन त्याच सबस्ट्रॅक्शन आणि त्याचा पण आपल्याला घ्यायचा आहे फॅक्टोरियल राईट नाईन जसंच फॅक्टोरी आणि नाईन मायनस नाईन झिरो फॅक्टोरियल आणि झिरो फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय येते वन मग आपण काय ठेवणार नाईन फॅक्टरियल आपण वन म्हणजे आपला आन्सर काय आला नाईन फॅक्टोरियल नाईन फॅक्टोरियल किती येतो नाईन इंटू एट इंटू सेव्हन इंटू सिक्स इंटू फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन याला तुम्ही सॉल्व्ह करणार आणि मला व्हॉट्सअपवर पाठवणार किंवा ग्रुपवरही पाठवू शकता आपल्या राजमंद्रा एलिवन ग्रुप आहे ना त्याच्यावर पाठवा नाईन फॅक्टोरियल व्हॅल्यू काय येते मी तर करून दिलाय तुम्ही लागलं तर कॅल्क्युलेट करून घ्या आता त्यांनी सांगितलं याचपासून एक, एक आ, सेवन एक वर्ड बनवायचं आपल्याला ज्याच्यामध्ये सेवन अल्फाबेट असतील आपल्याला वर्ड काय दिले एज्युकेशन वर्ड काय बनवायचं आपल्याला सेवन अल्फाबेट असलेला राईट सेवन अल्फाबेट असलेला एक वर्ड बनवायचा तर मग काय करणार आपण आपले यंत्र माहिती आहे आपल्याला नाईन आणि आता नवीन वर्ड किती अल्फाबेटचा बनणार आहे सेवन अल्फाबेटचं म्हणजे किती झाला आपलं सेवन आता याला सॉल्व करा सेवन अल्फाबेट असलेला वर्ड तर मग आता आपला फॉर्म्युला काय वापरणार एन पी आर राईट विदाऊट विथ रिपिटेशन राईट हे लक्षात विथ विथआउट रिपिटेशन म्हणजे एकदा वापरलेला नंबर एकदा वापरलेला जो अल्फाबेट येतो तो, तो परत वापरू शकणार नाही याला म्हणतात विदाउट रिपिटेशन आता याच्यामध्ये ठेवा येन काय आपलं ठीक आहे येन काय आपलं इथं एन पी आरचं कसं सॉल्व्ह करतो एन फॅक्टोरियल वरचा फॅक्टरियल मध्ये आणि या दोन इंची वाजवपैकी खालच्या वाजवला एन मायनस आर ची सबस्ट्रॅक्शन आणि त्याचं आपण फॅक्टोरियल घेतो राईट एन फॅक्टोरियल म्हणजे काय नाईनचा फॅक्टोरियल आपण नाईन मायनस सेव्हन त्याचा फॅक्टोरियल राईट एन मायनस आर म्हणजे नाईन मायनस सेव्हन त्याचा फॅक्टोरियल आपण काय म्हणू शकतो एन आपण टू फॅक्टोरियल आता खाली टू फॅक्टरीला म्हणजे आपल्याला नाईन फॅक्टरीला टू फॅक्टरीच्या रूपात लिहावं लागणार कसं लिहिणार एट इंटू सेवन इंटू सिक्स इंटू फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू फॅक्टुरी राईट आणि खाली टू फॅक्टरी हे नेहमी कॅन्सल होणार उरलेलं काय आपलं नाईन इंटू एट इंटू सेवन इंटू सिक्स इंटू फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री हे उरलंय आता याचा आन्सर काय नावाट बात तर। गुणिले सात गुणिले सहा गुणिले पाच गुणिले चार गुणिले तीन चौवीस राइट चला करा संचूक चोवीस चार हाच गेल दोन दोन आणि सहा पंचे तीस काय होईल विस्तृत साठ म्हणजे आठशा वन फोर्टी फोर इंटू सिक्स्टी झिरो इथं सैन्य चौकोवीस चार हा गेल, गेले दोन सैन चौक चोवीस दोन सव्वीस सहाचे गेले दोन सहा एक सहा दोन आठ आणि सहा आठ अठोशे आठ आज गेले चार सहा एक सहा चार दहा या आन्सर बरोबर येते का बघा टॅली करून कॅल्क्युलेटरवर राईट आता बाकीचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया या व्हिडीओला लाईक करा आणि शेअर करा आणि जे आजचे नोट्स आहेत ना ते मला उद्यापर्यंत किंवा परवापर्यंतही तुम्ही पाठवू शकतात आपल्या राजमुद्रा व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा किंवा पर्सनली मलाही पाठवू शकतात राईट आणि या असाइनमेंटमध्ये प्रॉब्लेम दिलेला दिले, आहे दिले समजा आता याला असाइनमेंट समजा आणि ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये सॉल्व्ह करून दाखवा राईट आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्याच पुढचे प्रॉब्लेम बघणार आहोत